दर्शन अजय सामंत और मधुबला चक्रवर्ती हैं, तो सभी एक्टिविटीज में इनका रहना चाहता है। थैंक यू। हा कार्यक्रम आज डोंबिवलीमध्ये भारत विकास परिषद, ओमकार एज्युकेशनल ट्रस्ट तसंच गुरुकुल द डे स्कूल ह्या तीन संस्थांच्या वतीने आपण इथे आयोजित केलेला आहे। आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली,
हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आपण साजरे करतोय आणि ह्याच काळामध्ये गेल्या 75 वर्षांचा आढावा घेत असताना आपल्या देशाला 75 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळालं, पण ते स्वातंत्र्य तसंच अबाधित राहावं, अखंड राहावं ह्यासाठी सीमेवरती ज्या जवानांनी ज्या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व वीरांना मानवंदना देण्याचा हा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न, छोटासा यासाठी की त्यांचं कार्य अतुलनीय आहे, त्यांचा त्याग त्यांचं शौर्य हे कुठल्याही शब्दामध्ये मांडता येण्यातलं नाहीच। आपण जे काही प्रयत्न करतोय ते त्यांच्या शौर्यापुढे त्यांच्या कार्यापुढे खरं तर कणभरच आहेत, पण तरीसुद्धा कृतज्ञता म्हणून आपण आजचा हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। आजचे आपले मान्यवर पाहुणे जे आपल्याला लाभलेले आहेत, माननीय योगेंद्र सिंगजी यादव, माननीय सुमेधाताई चिथडे, 2023 साली पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले डोंबिवलीकर माननीय गजानन माने, डोंबिवलीकर आमदार आणि सार्वजनिक बांधकाम तसंच अन्न नागरी आणि पुरवठा मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण, डोंबिवली शहरातील अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व माननीय मधुकरराव चक्रदेव, लक्ष्मीनारायण संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत माधव जोशी, तसंच जयंत फलके, श्रीमती दर्शना सामंत आणि अजित करकरे, या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावर यावं, त्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन, स्वामी विवेकानंद आणि भारत माता ह्यांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत। एकदा जोरदार टाळ्या, परमवीर चक्र सन्मानित कॅप्टन योगेंद्र सिंग यादव, सुमेधाताई चिथडे, गजाननराव माने, मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण, ज्येष्ठ डोंबिवलीकर मधुकरराव चक्रदेव, मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावरती यावं। स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन आपण केलं, त्यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठीच आणि त्याच भारताचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी ज्या सैनिक आपल्या प्राणांचीही आहुती देताना मागे पुढे पाहत नाहीत,
अंगावरती 17-17 गोळ्या झेलून सुद्धा शत्रूला नेस्तनाबूत करणारे आजचे आपले परमवीर चक्र सन्मानित कॅप्टन योगेंद्र सिंगजी यादव, सैनिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्यासाठी काम करणाऱ्या माननीय सुमेधाताई चिथडे, नौसैनिक म्हणून कार्यरत असणारे आणि ह्या वर्षीचे पद्मश्री पुरस्कार विजेते डोंबिवलीकर असणारे गजाननराव माने, आज हे सर्व पाहुणे इथे उपस्थित आहेत. खरं तर हे डोंबिवलीकरांचं भाग्य आहे की त्यांचे पाय आमच्या या नगरीला लागले आणि आज ह्या मंचावरती त्यांचा सन्मान करण्याची संधी आम्हा या तिन्ही संस्थांना लाभली. हे खरं तर ह्या संस्थांचं भाग्य आहे असं मी म्हणायला हवं. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा यांच्यासाठी. मी भारत विकास परिषदेचे अध्यक्ष जयंत फलके यांना विनंती करतो की त्यांनी योगेंद्र सिंगजी यादव यांचं इथे स्वागत करावं. श्रीमती दर्शना सामंत मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सुमेधाताईंचं इथे स्वागत करावं. यावर्षी पद्मश्री पुरस्कार प्राप्त गजाननराव माने, मी अजित करकरे तसा जयंत फलके यांना विनंती करतो की त्यांनी गजानन माने यांचं इथे स्वागत करावं. अजित करकरे यांना विनंती करतो की सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच अन्न नागरी पुरवठा मंत्री रवींद्रजी चव्हाण यांचंही इथे त्यांनी स्वागत करावं. डोंबिवलीतील अतिशय ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आणि सामाजिक सांस्कृतिक कुठलंही कार्य असो तिथे जे व्यक्तिमत्व नेहमी हसतमुख असतं आणि आमच्या सगळ्या कलाकारांच्या किंवा सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी उभं असतं असं डोंबिवलीतलं व्यक्तिमत्व म्हणजे मधुकरराव चक्रदेव. आज 83वा वाढदिवस आहे त्यांचा. 83 वर्ष पूर्ण करून 84व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि ह्या वयात सुद्धा इतका उत्साह. खरंच म्हणजे आमच्या पिढीने विचार केला तर आम्ही 83 वर्षी काय करू आम्हाला माहिती नाही, पण इतका छान आदर्श ते आमच्या सगळ्यांसमोर नेहमीच ठेवत आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा चक्रदेव सरांसाठी. मी माननीय मंत्री रवींद्रजी चव्हाण तसंच माधवजी जोशी यांना विनंती करतो की त्यांनी चक्रदेव सरांचा इथे सन्मान करावा. आपल्या सगळ्या डोंबिवलीकरांतर्फे वाढदिवसाच्या तसंच ह्या पुढील संपूर्ण आयुष्य आरोग्यदायी जावं आनंदाचं हवं ह्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. तसंच आजच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभणारे सुभेदार मनोहरजी शिर्के, मी जयंत फलके यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचंही इथे स्वागत करावं.
तसंच डोंबिवलीकरांसाठी असणारं अजून एक हक्काचं नाव म्हणजेच लक्ष्मीनारायण संस्थेचे अध्यक्ष माधव जोशी. मी अजित करकरे यांना विनंती करतो की कृपया त्यांनी माधव जोशी सरांचं इथे स्वागत करावं. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया त्यांनी आसनस्थ व्हावं आणि भारत विकास परिषदेचे अध्यक्ष श्री जयंत फलके यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. जी व लाला हंसराज जी यांनी 12 जानेवारी म्हणजे विवेकानंदांच्या जयंती निमित्ताने 1963 साली सिटीजन काउन्सिलची स्थापना दिल्लीत सुरू केली. 1961 चीनबरोबर झालेलं युद्ध आणि नागरिकांचा त्याला मिळालेला प्रतिसाद, एक थोडासा डल प्रतिसाद म्हणता येईल तो पाहून सिटीजन काउन्सिलची स्थापना झाली. आणि 10 जुलै 1963 ज्या दिवशी संस्थेचं नोंदणीकरण झालं त्या दिवशी त्याला नाव मिळालं भारत विकास परिषद. आज भारताच्या 407 जिल्ह्यात 66,620 सभासद आणि 1,433 शाखा या स्वरूपात भारत विकास पूर्ण देशात कार्यरत आहे. 1600 जास्त प्रकल्प आज वेगवेगळ्या ठिकाणी भारतात चाललेले आहेत. कोटा, चंदीगड, लुधियाना, पटना, गुरगाव, मदनगंज येथील आरोग्य प्रकल्पात 8 वर्षाला 8 लाखापेक्षा जास्त नागरिक त्याचा फायदा घेत आहेत. 13 जास्त ठिकाणी दिव्यांग सहायता केंद्र आहेत भारतात. 1960 भारत विकासची ओळख ही जयपूर फूट देणारी म्हणून संस्था झाली. याची एक घटना अशी की एक दिवस एक सकाळी माणूस रस्त्याने धावत होता आणि त्याच्या मागे एक कुत्रा लागला आणि कुत्र्याने त्याला चावलं. पण तो माणूस धावत राहिला आणि कुत्रा पळून गेला ओरडत. तर 2-3 माणसांनी बघितलं त्याला, अरे हे असं काय झालं की कुत्रा पळत गेला आणि माणूस धावतोय. तर त्याला विचारलं काय बाबा असं काय येत नाही. तर त्याने पाय वर करून दाखवला म्हणे हा माझा भारत विकासने दिलेला पाय आहे. त्यामुळे पायाला कुत्रा चावला पण कुत्र्याला त्रास झाला, माणसाला त्रास झाला आणि तो माणूस पळत होता. त्यामुळे भारत विकासची ओळख ही त्या पद्धतीने आहे. संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण ह्या 5 सूत्रांवर आधारित भारत विकासचं काम चालतं. डोंबिवलीची शाखा ही माधवराव जोशी, सुधीर जोगळेकर, दीपक नामजोशी यांच्या सहकार्याने स्थापन झाली ती. आणि त्यात शालेय विद्यार्थ्यांकरता, म्हणजे आज इथे मुलांचं जे उपस्थिती बघतो त्या शालेय विद्यार्थ्यांकरता आपण भारत को जानावाची एक प्रश्नमंजूषा आयोजित करतो. राष्ट्रीय समूहगान स्पर्धा ज्यात हिंदी, संस्कृत आणि लोककलेची गीतं ती सादर करतो. गुरुवंदन छात्र अभिनंदन नावाचा एक कार्यक्रम आहे आपल्याकडे. एकलव्य प्रकल्प आहे. ॲनिमे मुक्त भारत त्या प्रकल्पाची वाटचाल डोंबिवलीत करतो आहे. वाहतूक भान हा कार्यक्रम करतो आहे. तसेच वंदे मातरमची गायन कार्यशाळा ती आयरन शोधतो. नागरिकांसाठी दिव्यांग प्रकल्प चालू आहे. दासबोध वाचन, योग कार्यशाळा, शून्य कचरा आणि पर्यावरणाचे काही प्रकल्प डोंबिवलीत आयोजित करतो आहे. भारत विकासची एक वेगळी ओळख म्हणजे इथे पती आणि पत्नी हे दोघंही सभासद असतात. म्हणजे कोणी व्यक्तीही सभासद नसते तर पती पत्नी दोघंही सभासद असतात. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव डोंबिवलीत कुठल्या प्रकारे साजरा करता येईल हा विचार एक आला आणि त्यात काहीतरी शूरवीरांचं अनुभव कथन जर मुलांसमोर झालं तर चांगलं राहील हा विचार काही सभासदांनी मांडला. तो विचार मांडल्यावरती आम्ही ओंकारच्या दर्शना मॅडम आणि करकरे सरांसमोर हा प्रकल्प प्रस्ताव ठेवला आणि चर्चा करता 2 नावं समोर आली, सुमेधाताई आणि योगेंद्रसिंग यादव. या दोघांना डोंबिवलीत बोलून मुलांसमोर आपण हा विषय मांडता येईल का हे बघू, हा विचार ठरला आणि मग बाकीचं नियोजन ठरलं पुढचं. आजच्या कार्यक्रमात नुसतेच पद्मश्री जाहीर झालेले माननीय श्री गजाननरावजी माने व इतर माजी सैनिकही उपस्थित आहे. ही कार्यक्रमाची एक जमेची बाजू आहे. विद्यार्थी आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहता आम्हा संयोजकांचे शर्माचे थोडेसे यश झाले असं मी मानतो. येत्या काळात स्वस्थ, समर्थ, संस्कारित भारत या ध्यानुसार अनेक कार्यक्रम नियोजित करू हा एक मानस आहे. आपल्या सगळ्यांच्या हातात एक आपल्याला प्रवेशद्वाराच्या तिथे एक पॅम्पलेट दिलं आहे.
त्या पॅम्पलेटमध्ये दोघाही वक्त्यांची माहिती आणि काही संपर्कांचे नंबर दिलेत, ते तुमच्या उपयोगाचे राहतील आणि जपून ठेवा, ह्या कार्यक्रमाची आठवण म्हणून एक जपून ठेवा तुम्ही. जय हिंद. लाभलेले आहेत त्या सर्वांचं स्वागत कलेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. एक अतिशय सुंदर स्वागत नृत्य तुमच्या समोर इथे सादर होणार आहे, मात्र त्या नृत्याच्या तयारीसाठी अवघ्या एक मिनिटाचा विराम आम्ही घेणार आहोत. पण असं जरी असलं तरी सुद्धा हा विराम फक्त कलाकारांच्या तयारीसाठी असणार आहे. कारण कसं आहे, कला असो किंवा कुठलीही गोष्ट असो त्याची पूर्वतयारी तितकीच महत्त्वाची असते. म्हणजे जेव्हा आपण ह्या सैनिकांविषयी बोलत असतो, त्यांच्या युद्ध मोहिमांविषयी बोलत असतो, तेव्हा अनेकदा चित्रपटांमधून आपल्याला बघायला मिळतं की कशा प्रकारे तयारी केली जाते. नुकताच आलेला उरीसारखा एखादा चित्रपट असेल की ज्यामध्ये एखादा सर्जिकल स्ट्राईक करत असताना सुद्धा किती वेगवेगळ्या प्रकाराने त्याची तयारी केली जाते, किती आधीपासून त्याच्यावरती माहिती शोधणं असेल, ज्या शत्रूच्या भागामध्ये आपण जातोय किंवा ज्या शत्रूवरती आपण हल्ला करणार आहोत तो नेमका कुठे आहे, त्याची नेमकं संख्याबळ किती, त्याच्याकडे किती शस्त्रसाठा आहे, किती दारुगोळा आहे, ह्या सगळ्याची माहिती मिळवल्याशिवाय जर का आपण हल्ला केला तर अर्थातच तो आत्मघातकीपणा ठरेल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची पूर्वतयारी ही अत्यंत महत्त्वाची असते. आणि मग ते युद्धक्षेत्र असो किंवा कलाकारांसाठीचं आमचं रंगमंचाचं क्षेत्र असो, तयारी ही नेहमीच महत्त्वाची असते. आणि हीच तयारी हे सर्व कलाकार इथे करतायत. आणि ह्याच सोबत सुरू करूया आपल्या ह्या स्वागत नृत्यासह ह्या सर्व मान्यवरांच्या स्वागताला. सदना संगी बाबा
इतिहास का मैं आईना हूं, तहजीब का रंग सुनहरा हूं, गंगा जमुना मेरी आंखें, मैं नए भारत का चेहरा। मैं कल भी था, मैं आज भी हूं, मैं नवयुग का अंदाज भी हूं, सारी दुनिया का घर मुझ में, इस मिट्टी का आदर मुझ में, मैं देशभक्त भी कह रहा हूं, मैं नए भारत का चेहरा, मैं नए भारत का चेहरा।
भारत हमको जान से प्यारा है, सबसे प्यारा गुलिस्ता हमारा है। खरच है, संपूर्ण भारतवर्ष, संपूर्ण देश हा आपला सगळ्यांचा आहे, प्रत्येक भारतीयाचा आहे, प्रत्येक नागरिकाचा आहे। आणि आपण इथे जेव्हा आनंदाने हे सगळे सोहळे साजरे करत असतो तेव्हा आपल्यासाठीच सीमेवरती हे जवान लढत असतात। ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी। आपल्या छातीवरती निधडेपणाने गोळ्या ते आपल्यासाठी झेलत असतात आणि ह्याचंच कुठेतरी मनात एक शल्य आल्यानंतर किंवा त्या कृतज्ञ भावनेने सैनिक हो तुमच्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं जे नाव आहे तेच ब्रीद खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या आयुष्याचं ब्रीद मानलं आणि त्यासाठीच त्यांनी कार्य केलं अशा सुमेधाताई चिथडे आज इथे आलेले आहेत। मी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना रंगमंचावरती येण्याची विनंती करतो। त्याचसोबत लक्ष्मीनारायण संस्थेचे अध्यक्ष माधव जोशी, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष जयंत फलके, ओमकार एज्युकेशनल ट्रस्टच्या दर्शना सामंत मॅडम आणि गुरुकुल द डे स्कूलचे अजित करकरे सर, ह्या सर्वांना विनंती करतो की कृपया त्यांनी सुमेधाताईंना घेऊन मंचावरती यावं। सोल्जर्स इंडिपेंडेंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन अर्थात सिर्फ च्या संस्थापिका असणाऱ्या सुमेधाताई चिथडे त्यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी मी वृंदाताई कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी सुमेधाताईंचा परिचय सर्वांना करून द्यावा। नमस्कार। आजचे आपले दोन्ही मान्यवर माननीय योगेंद्र सिंगजी, सुमेधाताई आणि इथे उपस्थित निमंत्रित सर्वजण, नमस्कार। सुमेधा चिथडे सिर्फ नाम ही काफी है असं मी म्हटलं तर मुळीच वावगं होणार नाही। सिर्फ SIRF सिर्फ या एकमेव द्वितीय अशा सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशनची स्थापना करणाऱ्या सुमेधाताई असामान्यच म्हणायला हव्यात। सुमेधाताईचा परिचय करून देण्याची गोड परंतु अत्यंत नाजूक जबाबदारी जेव्हा माझ्यावर आली तेव्हा खरं तर बावरलेच। अनेक व्हिडिओ, मुलाखती, लेख ह्या आणि अशा अनेक माध्यमातून ज्या व्यक्तीचा परिचय घराघरात पोहोचला आहे तिचा आणखीन परिचय तो काय द्यायचा हा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला। सैनिक जे आपल्या देशाचा कणा आहेत त्यांच्यासाठी कायमस्वरूपी आणि स्वतंत्रपणे एखादे फाउंडेशन उभं करणं, संस्था उभी करणं हा विचार हेच मुळात अनुपम आहे, अनोखं आहे। आणि ते काम सुमेधाताई आणि काही योगेशजींनी अतिशय महत्त्वाचं लोकसहभागाने केलं आहे हा त्यांचा मोठेपणा आहे। कारगिलच्या युद्धानंतर आपल्यापैकी अनेकजण कारगिलला भेट देऊन आले, सैनिकांना मानवंदना देण्यासाठी जाऊन आले, पण तरीसुद्धा तिथून आल्यानंतर गदगद होण्यापलीकडे आपण काही फार केलं आणि आर्थिक मदत देण्यापलीकडे काही केलं असं मला वाटत नाही, कारण आम्हाला ती सुचतही नाही आणि जमतही नाही। कारण त्यासाठी लागते ती देशाप्रती शतप्रतिशत भक्ती, ती आमच्याकडे नसावी, सुमेधाताईंकडे ती आहे। हवा आणि पाणी या दोन ज्या नैसर्गिक जीवनावश्यक गोष्टी आहे ज्या आपल्या सर्वांना तर आहेतच पण सैनिकांसाठी जास्त महत्त्वाच्या आहेत, त्या सैनिकांसाठी काम करणाऱ्या सुमेधाताई यांनी 2018 सियाचिनमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट लावला आणि नुकताच एप्रिल 2022 कुपवाडा येथे देखील सैनिकांसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि रिफिनरी प्लांटची सोय केली। आपल्याला हे आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे, तर अशा ह्या काम करणाऱ्या सुमेधाताई आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत प्रेरक मार्गदर्शक आहेत याबद्दल काही प्रश्नच नाही। आत्ताच आमच्या अध्यक्षांनी जसं सांगितलं की येताना आपल्या प्रत्येकाच्या हातात एक फोल्डर मिळालेला आहे आणि त्याच्यात योगेंद्रजींचा आणि सुमेधाताईंचा व्यापक परिचय आहे। आपल्याला तो आहेच, पण तो परिचय आपण घराघरात संग्रही ठेवून त्यातनं प्रेरणा सतत घेत राहावा असा आमचा मानस आहे आणि म्हणून तो परिचय आम्ही आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे।
अपना तर अशा या सैनिक समर्पित जीवनाचा सुमेधाताईंचा प्रेरक प्रवास आपण त्यांच्या शब्दातून ऐकूया. धन्यवाद. सुमेधाताईंचा आपण इथे आज सन्मान करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात हा सन्मान सुरू असेपर्यंत डोंबिवलीकरांच्या टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. मी दर्शनाताईंना विनंती करतो की शाल व श्रीफळ देऊन आपण सुमेधाताईंचा इथे सन्मान करावा. तसंच डोंबिवलीकरांतर्फे खारीचा वाटा असावा म्हणून लक्ष्मीनारायण संस्था डोंबिवलीच्या वतीने माधव जोशी यांच्या हस्ते 11,000 रुपयाचा धनादेश आपण सिर्फसाठी त्यांना देतोय. सुमेधा चिथडे यांना आज प्रदान करण्यात येणारं मानपत्र. सन्माननीय सुमेधाताई, स्मृतिकारांनी 6 प्रकारचं स्त्रीधन वर्णिलेलं आहे. अध्याग्नीय अर्ध्यवाहर्निक दत्तचह प्रीतितह स्त्रियाई भ्रातू मातृ पितृ प्राप्तम षडविधम स्त्रीधनम. पण आपण त्या 6 प्रकारांना जोडलात तो स्त्रीधनाचा 7वा प्रकार राष्ट्रधनाचा. आपलं कुटुंब राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलं गेलेलं, आपण त्या संबंधांना नवा आशय दिलात तो सीमा सुरक्षेचा. 40° तापमानात भारतीय सीमांचं रक्षण करणाऱ्या वीर जवानांना ज्या पर्यावरणिक स्थितीशी सामना करत स्वतःला तंदुरुस्त ठेवावं लागतं आणि त्याचबरोबर प्रसंगी शत्रूशी चारहात करावे लागतात ते पाहून सीमेवरती ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा व्हावा ह्यासाठी आपण थेट ऑक्सिजन निर्मितीचा प्लांटच उभारून दिलात. स्वतःचं स्त्रीधन खर्च करून आणि समविचारी देशबांधवांकडून निधी उभारून समस्त डोंबिवलीकरांच्या वतीने ह्या सन्मानाप्रत्यर्थ आमचा आपल्या कार्याला मानाचा मुजरा. भारत विकास परिषद डोंबिवली, ओंकार एज्युकेशनल ट्रस्ट डोंबिवली, तसंच गुरुकुल द डे स्कूल डोंबिवली, 29 जानेवारी 2023, सावित्रीबाई खुले कला रंगमंदिर डोंबिवली. ह्या मानपत्राचं शब्दांकन केलं होतं सुधीर जोगळेकर यांनी. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा डोंबिवलीकर व्यक्तिमत्व. मी इतर मान्यवरांना विनंती करतो की कृपया त्यांनी आसनस्थ व्हावं आणि ह्यानंतर आपण सगळेच जण उत्सुक आहोत ते सुमेधाताईंचे विचार ऐकण्यासाठी. त्यांच्या परिचयामधून आणि सन्मानपत्रामधून आपण ऐकलंच की थेट सियाचीनसारख्या ठिकाणी ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट त्यांनी स्वतःचं स्त्रीधन विकून आणि त्यानंतर समविचारी देशबांधवांकडून देणगी स्वीकारून त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचं कार्य तितकंच मर्यादित राहिलेलं नाही आहे. त्यांचं कार्य असंच अखंड अविरतपणे चालू आहे. जिथे जिथे सैनिकांकरता काहीतरी करता येईल, त्यांचं आयुष्य अजून सुकर करण्यासाठी काहीतरी करता येईल, त्या प्रत्येक ठिकाणी त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सुमेधाताई कार्य करतायत. आणि त्या कार्याविषयी अधिक आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटात मंचावरती स्वागत करूया सुमेधाताईंचं.